काय इतक्या जमिनी लुभाडल्यात अजून त्याचं काय त्यांना काय कमी पडल्या की काय की आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना भवनावर सुद्धा ते आता दावा सांगले आहे. आणि हा संस्कार आणि संस्कृती आहे. त्यांनी जरी माझ्याविरुद्ध खटला दाखल केला असला तरी सुद्धा एक त्या प्राध्यापिका आहे आणि जनतेच्या पैशासंदर्भात जर काही शंका असतील लोकांच्या मनात तर त्यावर प्रश्न विचार हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं पत्रकाराचं काम आहे. त्याच्यासाठी आम्ही ऍप्लिकेशन केलं होतं ते माननीय कोर्टाने ते अलाउड केलं त्याच्याबद्दल आम्ही कोर्टाचे धन्यवाद. कोणत्या मुद्द्यांवरती मॅडमला उत्तर देता आलं मला तिथे कॅमेरा बघायला सांगताय सर. गेल्या वेळी तुम्ही हजर नव्हतात आणि तुम्हाला दंडही अजिबात दंड नाही त्याला दंड म्हणत नाही. मी आज कोर्टामध्ये न्यायालयामध्ये हजर राहिलेलो आहे पूर्ण वेळ. आमचे वकील ऍडव्होकेट मनोज पिंगळे आणि सनी जैन यांनी आमची बाजू अत्यंत भक्कमपणे मांडली उलट तपासणी आणि आपण स्वतः पाहिलं असेल की जनतेचा पैसा आणि जनतेच्या पैशासंदर्भात जर काही शंका असतील लोकांच्या मनात तर त्यावर प्रश्न विचार हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं पत्रकाराचं काम आहे. थोडी थोडी आपल्याला दिलासा मिळालेला आहे कोर्टाने संजय राऊत साहेबांना परमनंट दिलासा दिलेला आहे की त्यांचा अटेंडन्स कंपल्सरी नाही आहे तर तो एक आमचा अर्ज माननीय कोर्टाने मान्य केला. आज मेगा त्यांची आज क्रॉस झाली. क्रॉसमध्ये त्यांनी बरेच उत्तरं नाही नाही अशी दिली आहे तो सगळं रेकॉर्ड आहे. आम्हाला फक्त त्यांना विचारायचं होतं त्यांनी जे पैसे वापरले ते पब्लिक फंड मधले वापरले का त्यांचे प्रायव्हेट वापरले त्याचं उत्तर त्यांना सांगता नाही आलं. सर पुढील सुनावणी केव्हा आहे आणि 20 तारीख तुमचं ऍप्लिकेशन अलाउड केलेलं आहे विटनेसेसना समन्स बजावण्याचे आदेश दिले काय नेमकं तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये ऍप्लिकेशन काय आमच्या ऍप्लिकेशन मध्ये राऊत साहेबांनी राऊत साहेब हे माननीय संसदेचे सदस्य आहेत ते एका मोठ्या पॉलिटिकल पार्टीचे स्पोक्स पर्सन आहेत सामनाचे एक्झिक्युटिव्ह एडिटर आहेत त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना कोर्टात हजेरी लावणं दरवेळेस आणि त्या संदर्भात आता पुढली सुनावणी होईल. सर अनेक मुद्द्यांची उत्तरं सोमय्यांनी नाही नाही अशी दिली त्याबद्दल काय सांगा. मी काही बोलणार न्यायालयाच्या प्रक्रियेवरती मी काही बोलणार. सर एक गोष्ट महत्वाची आज कोर्ट रूम मध्ये एक वेगळाच राजकीय परिपक्वता समंजसपणा दिसून आला. तुम्ही मेधा सोमय्या त्यांनी सुद्धा तुम्हाला जागेवर उठून मी त्यांना ओळखतो चांगल्या चांगल्या प्रकारे ओळखतो त्यांचा माझा फार जुना परिचय आहे आणि हा संस्कार आणि संस्कृती आहे. त्यांनी जरी माझ्याविरुद्ध खटला दाखल केला असला तरी सुद्धा एक त्या प्राध्यापिका आहे डॉक्टर मेघा सुद्धा प्राध्यापिका आहे त्यांना नमस्कार करणं माझे कर्तव्य आहे. सर ती जी शिवसेनेची प्रॉपर्टी आहे ती शिंदे गटाला देण्यात येईल अशा प्रकारची ती याचिका आहे. काय इतक्या जमिनी लुभाडल्यात अजून त्याचं काय त्यांना काय कमी पडल्या की काय की आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना भवनावर सुद्धा ते आता दावा सांगले. मुळात ही याचिका त्यांच्याकडून अधिकृत आहे का त्यांनी माहिती अधिकृत नाही असं ते सर पवार साहेबांनी आहे का तर अधिकृत नाही. सर शरद पवार साहेब